एक गाव जिथे कुठल्याच धार्मिक स्थळावर भोंगे नाहीत. नांदेड जिल्ह्यात एक असं गाव आहे जिथे कुठल्याच धार्मिक स्थळावर भोंगे लावलेले नाहीत. मुदखेड तालुक्यातील बारड असे या गावचं नाव आहे. हा भोंगाबंदीचा आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून, सर्व जाती धर्माच्या ग्रामस्थांनी मिळून हा आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याचं घेण्याचं कारण एकमेव आहे, आजच्या घडीला आमच्या गावची लोकसंख्या 15 ते 20 हजारच्या दरम्यान आहे. त्या अनुषंगानं गावामध्ये 10 ते 15 देवस्थान आहेत, बौद्धविहार आहेत, 2 बौद्धविहार आहेत, जैन मंदिर आहे, मस्जिद आहे, आणि प्रत्येक मंदिर मस्जिदीवर आणि 10-12 हिंदू देवस्थान आहेत. प्रत्येक धार्मिक स्थळावर भोंगे असल्याकारणानं गावामध्ये एवढा ध्वनी प्रदूषण उलावलं आणि शांतता भंग उलावली, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अडचणी येऊ लागल्या, वयोवृद्ध लोकांना, आजारी लोकांना त्रास उलावला. त्या अनुषंगानं सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून आम्ही एक बैठक बोलावली. त्या बैठकीच्या माध्यमातून एक पुन्हा ग्रामसभा बोलवली. ग्रामसभेमध्ये सर्वांना विश्वासात घेऊन, असं नाही की कुणी सक्तीचं आहे, सर्वांना विश्वासात घेऊन आणि पुढचा भविष्याचा विचार करून की भविष्यामध्ये आपलं गाव सुख शांतीनं गुण्यागोंद्यानं नांदलं पाहिजे, पुढच्या पिढीला एक आदर्श निर्माण व्हावं म्हणून आणि एक देशाला व राज्याला एक आगळा आम्ही दिशा दाखवण्याचं या हेतूनं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. सर्व जाती समाजाच्या लोकांना एका जागी बोलून सर्व धर्माच्या धार्मिक स्थळावरली भोंगे बंद करून निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयाला 5 वर्ष आज पूर्ण झाले. त्या पद्धतीनं आज कोणत्याही धार्मिक स्थळावर, बौद्ध असो किंवा जैन धर्म असो किंवा हिंदू धर्म असो, कोणत्या मंदिरावर असो किंवा या मस्जिदीवर असो, भोंगे त्याच्यावरही काढून टाकण्यात आले. गावात धार्मिक सलोखा कायम राहावा तसेच ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी बारड गावाने 2018 साली ग्रामसभेत ठराव करून अख्खं गाव भोंगे मुक्त केलंय. 15,000 लोकसंख्या असलेल्या बारड गावात 15 धार्मिक स्थळं आहेत. या धार्मिक स्थळावरील भोंग्यांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येऊ नये तसेच वृद्धांना त्रास होऊ नये यासाठी सर्वानुमते हा निर्णय घेतलेला आहे. बारड गावचा हा उपक्रम फक्त राज्यासाठीच नव्हे तर देशासाठी रोल मॉडेल ठरणार आहे.